वागूर धरणाचे दोन दरवाजे उघडले, 677 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग। जामनेर तालुक्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे वागूर कांगसूर या नदीला मोठा पाणी साठा चालू आहे। त्यामुळे जामनेर तालुक्यासह जळगाव शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा होणारे वागूर धरण 100% भरले असून आज सायंकाळी 6 वाजता 10 फुटाने 2 दरवाजे उघडण्यात आले। यावेळी वागूर विभागाचे PM पाटील आणि हिगणे बुद्रुकचे माजी उपसरपंच सुपडू बावीसकर उपस्थित होते। वागूर धरणाच्या 2 दरवाजातून 677 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग होतोय। सदर नदी काठच्या गावातील नागरिकांना इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नदी काठी जाऊ नये असे आवाहन वागूर धरण विभाग यांच्यातर्फे करण्यात आले। काय सूचना दिलेल्या आहेत या संदर्भात? आज रोजी वागूर धरण संध्याकाळी 6 वाजता पूर्ण 100% भरलेलं आहे। वागूर धरणामध्ये 348 MMQ इतका पाणी साठा झालेला आहे आणि वागूर धरणाचे 2 गेट आज ओपन करून त्याद्वारे 677 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। नदीच्या खालची जे गावं आहेत त्या गावांना ग्रामपंचायत सरपंच यांना आम्ही कालच सूचना दिलेली आहे की तू आपले गुरे ढोरं परत शेतीचे काही साहित्य असले ते नदीपात्रातून काढून घ्यावे, कारण जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही आणि जीवित व वित्तीय हानी होणार नाही या दृष्टीने आम्ही पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनालाही अवगत करून त्यांनीसुद्धा त्यांच्या लेव्हलने त्यांचे तलाठी ग्रामसेवक यांना सूचित केलेलं आहे। आम्ही भुसावळ प्रांत, जळगाव प्रांत, तसेच जळगाव तहसीलदार, भुसावळ तहसीलदार यांनाही पत्र देऊन सूचित केलेलं आहे की धरणातून पाणी सुटणार आहे, त्यामुळे आपल्या स्तरावरून सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी त्यांचे काही साहित्य असतील किंवा रस्त्याने ये जा करणारे लोक असतील तरी काळजी घ्यावी असे जिल्हा प्रशासन आणि कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे। आता धरणावरती मी उपविभागीय अधिकारी PM पाटील आणि आमचे कनिष्ठ अभियंता श्री देवराज काल रात्री ते मुक्कामीच होते देवराज, आणि आमचंही सतत कोऑर्डिनेशन प्रत्येक तासाला असतं किती एवा चालू आहे आणि आपल्याला किती विसर्ग करता येईल। आता जेवढा आपला एवा सुरू आहे